नमस्कार. पीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये मी भाग्यश्री ढोंगे आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज 15 सप्टेंबर, आज अभियंता दिवस म्हणजेच इंजिनियर्स डे. चला तर सुरू करूया आजची स्पेशल स्टोरी. तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विकासामुळे प्रत्येक देश विकसित होत असतो. त्या विकासासाठी अभियंता हे पद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. सध्या प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात अभियंता कार्यरत असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान विकास शक्य झालेला आहे. महान भारतीय अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजेच 15 सप्टेंबर या दिवशी अभियंता दिवस साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्ती, संस्था आणि उद्योगांचा सन्मान केला जातो. विश्वेश्वरया हे म्हैसूरमधील कावेरी नदीवर कृष्णाराजा सागर धरणाच्या बांधकामाचे मुख्य अभियंता होते. हे धरण त्यावेळी आशियातील सर्वात मोठे जलाशय होते. त्यांच्या असाधारण कामगिरीमुळेच भारतातील जलसंपत्ती विकास शक्य झाला. जलसिंचन, नदी, बंधारे, धरण अशा विविध प्रकारच्या प्रकल्पातील त्यांचे योगदान मोलाचे ठरले होते. त्यासाठी 1955 साली भारतरत्न या भारतातील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मागील शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञान कमालीचे विकसित झाले. त्या विकासासाठी अभियंते कारणीभूत ठरलेले आहेत. संशोधक अथवा वैज्ञानिक जो शोध लावतात त्याचा पाठपुरावा करून दैनंदिन जीवनात तो शोध उपयोगात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अभियंता करत असतो. सध्या विविध प्रकारचे अभियंते प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यापैकी मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, IT आणि सिव्हिल अशी काही मुख्य प्रकारची उदाहरणे देता येतील. मागील काही दशकात अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडले आहेत. भारतात अभियांत्रिकी शिक्षण आणि प्रशिक्षण अशा प्रकारे देण्यात आलेले आहे की सध्या असंख्य भारतीय तरुणाई अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत आहे. शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था तसेच अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये अभियंता दिन साजरा केला जातो. या दिवशी M. विश्वेश्वरया यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. त्यांच्या जीवनकार्याबद्दल विद्यार्थी भाषणे देतात आणि विविध सांस्कृतिक उपक्रम देखील साजरे केले जातात. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया हे भारतातील कर्नाटक राज्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्ह्यातील मुंदेनहळ्ळी या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरिक होते. सन 1955 मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला. ब्रिटिशांनी पण त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे नाईट या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येक वर्षी 15 सप्टेंबर हा दिवस अभियंता दिवस म्हणून पाळला जातो. काही ठिकाणी विशेषतः त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. त्यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला. ते श्रीनिवास शास्त्री व व्यंकटेश लक्ष्मा यांचे अपत्य होते. त्यांचे जन्मगाव पूर्वी म्हैसूर राज्यात होते. त्यांचे वडील हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथाचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते. तरुण विश्वेश्वरया यांच्या वडिलांचे ते 15 वर्षाचे असताना निधन झाले. त्यांनी त्यांचे कुटुंब हादरले. त्यानंतर ते परत कुर्नूल येथे मुद्देनहळ्ळीला आले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबळ्ळापूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण बेंगलोर येथे झाले. ते 1881 साली मद्रास येथून BA ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रिकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे घेतले. 1883 मध्ये इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने ते उत्तीर्ण झाले. अभियांत्रिकीचे स्नातक झाल्यावर त्यांनी बॉम्बे येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. त्यानंतर त्यांना भारतीय पटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले. त्यांनी दख्खन क्षेत्रात पटबंधाऱ्यांची एक अतिशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी सांडव्याची स्वयंचलित पूर नियंत्रण द्वार प्रणाली विकसित केली व त्याचे पेटंट घेतले, जी सन 1903 मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणात लावण्यात आली. विश्वेश्वरया यांनी हैदराबाद शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मूर्ती झाले. विशाखापट्टणम बंदरात समुद्री पाण्यापासून गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
सर विश्वेश्वरया यांनी कावेरी नदीवर कृष्णराज सागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासून ते उद्घाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली. या धरणाचे बांधकामाने ते बांधल्या गेल्याचे वेळेचे आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे म्हैसूर राज्याचे पिता म्हणून ओळखले जायचे. ते म्हैसूर येथे असताना त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामामुळे नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना 1955 मध्ये भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात गेले. सर विश्वेश्वरया यांना आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननीय सदस्यत्व तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या बँगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते 1923 इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर मंडळी आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB News. नमस्कार.